बैरोली के प्रथम विधायक संदीप नाई के जन्मदिन के उपलक्ष्य में उनके कार्यकर्ताओं द्वारा विभिन्न सामाजिक उपक्रमों का आयोजन किया गया था। अरोली गांव में समाज सेविका वैशाली पाटिल एवं हर्षाली कोटकर के माध्यम से घर घर जाकर गुणवंत छात्रों का सम्मान किया गया एवं उन्हें स्कूल बैग, शाल एवं गुलाब का फूल दिया गया। इस दौरान उनके साथ समाज सेवक नरेंद्र कोटकर, श्याम कोटकर, समाज सेविका जयश्री पाटिल एवं कई महिला कार्यकर्ता मौजूद थी। बता दें कि इससे पूर्व भी संदीप नाइक के जन्मदिन के उपलक्ष्य में अरोली गांव में हड्डियों की जांच शिविर का आयोजन किया गया था, जहां पर स्वयं अरोली के प्रथम विधायक संदीप नाइक ने उपस्थिति दर्ज की थी, जहां उनके साथ स्थायी समिति सभापति अनंत सुतार भी मौजूद थे। कार्यक्रम के बाद अपनी भावना व्यक्त करते हुए समाज सेविका वैशाली पाटिल ने कार्यक्रम की अधिक जानकारी दी एवं संदीप नाइक को जन्मदिन की शुभकामनाएं दी। भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 5 तर्फे हा आम्ही आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। तर आपले ऐरोली विधानसभेचे प्रथम आमदार तरुण तडपतार युवा नेतृत्व संदीपजी नाईक साहेब यांचा वाढदिवस आहे आणि प्रथम मी त्यांना वाढदिवसांच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि त्यांना त्यांचं असं मत आहे की तुम्ही होर्डिंग लावू नका किंवा बॅनरबाजी नका, पुष्पगुच्छ नका देऊन माझा वाढदिवस साजरा करू, की तुम्ही असा वाढदिवस साजरा करा की काहीतरी समाजोपयोगी असा उपक्रम तुम्ही राबवू शकता। माझा जर वाढदिवस करायचाच असेल तर अशा पद्धतीने करा। म्हणून आम्ही 31 जुलै रोजी रविवारी आम्ही आरोग्य शिबिर ठेवलं आणि त्या शिबिरामध्ये चांगला म्हणजे उपक्रम आम्ही राबवला। तिथे आमदार संदीपजी नाईक साहेब आलेले आणि त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि तिथे त्यांच्यासोबत आमचे सल्लागार ज्येष्ठ नगरसेवक अनजी सुतार साहेब आलेले, त्यांनी पण चांगलं मार्गदर्शन आम्हाला केलं आणि त्या शिबिराचा खूप म्हणजे भरपूर नागरिकांनी लाभ घेतला आणि आज हा आम्ही हा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ ठेवलेला आहे। खरोखरच आज म्हणजे शिक्षणाला खूप महत्त्व आहे आणि साहेबांचा आवडता विषय आहे की शिक्षणामध्ये मुलांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या पाहिजे आणि म्हणून आम्ही घरोघर जाऊन हा विद्यार्थ्यांचा 10वी 12वी आणि पदवीधर अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा आज आम्ही घरोघर जाऊन सत्कार करत आहोत। हर्षाली कोटकर ने इस दौरान अपनी भावना व्यक्त करते हुए कहा कि 10वीं एवं 12वीं पदवीधर छात्रों का सम्मान किया गया है। अपने ऐरोली के प्रथम आमदार श्री संदीपजी नाईक साहेब त्यांना पहिल्यांदा भारतीय जनता पार्टी तर्फे आणि माझ्या परिवारातर्फे मी त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देते आणि तसेच आज आम्ही त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने औचित्य साधून प्रत्येकाच्या म्हणजे 10वी 12वी आणि पदवीधर झालेल्या मुलांचे म्हणजे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन आम्ही त्यांना शुभेच्छा आणि त्यांचा सत्कार करत आहोत। गुणवंत झालेले विद्यार्थ्यांना म्हणजे आम्ही असं त्यांना शुभेच्छा देऊ की जसे तुम्ही आज तुमच्या म्हणजे ह्याच्यातून टक्केवारी काढलेली आहे तसेच पुढे जाऊन तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करून म्हणजे चांगले अजून टक्केवारी काढून म्हणजे दाखवाल अशी माझी अपेक्षा। समाज सेवक नरेंद्र कोटकर एवं जयश्री पाटिल ने भी अपनी भावना इस दौरान व्यक्त की। नई मुंबई के भाग्य विधाता आणि ऐरोली के प्रथम आमदार माननीय संदीपजी नाईक साहेब यांचं वाढदिवसाचं औचित्य साधून कार्यक्रमाच्या आजच्या आयोजिका वैशालताई पाटील आणि हर्षलताई श्याम कोटकर यांच्या माध्यमातून आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम घरोघरी जाऊन त्यांचा सत्काराचा कार्यक्रम केलेला आहे आणि या कार्यक्रमाचे निमित्ताने मी संदीप नाईक साहेबांना लाख मुलाच्या शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम एक आगळा वेगळा असून साहेबांचं नेहमीच एक मार्गदर्शन असतं का माझा वाढदिवस फुलगुच्छ किंवा बॅनरबाजी न करताना एक प्रकारचा तुम्ही समाजोपयोगी कार्यक्रम घेऊन तुम्ही तो साजरा करावा असं साहेबांचं नेहमीच मार्गदर्शन असतं आणि साहेबांचे आम्ही कार्यकर्ता आहोत।
साहेबांचं मार्गदर्शन आम्हाला नेहमीच होत असतं आणि प्रभागामध्ये ज्या टायमाला कोरोना होता त्या काळापासून साहेबांनी ज्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केलं त्याच मार्गदर्शनाच्या माध्यमातून आजसुद्धा त्यांचा वाढदिवस हा वेगळ्या पद्धतीचा करावा या दृष्टीने दोन्ही आयोजिका वैशलताई पाटील आणि हर्षलाश्याम कोटकर या लोकांनी एक चांगला कार्यक्रम इथं घेतला. ऐरोलीचे प्रथम आमदार संदीपजी नाईक साहेब आणि तरुणांचे युवा नेतृत्व तडफदार नेतृत्व संदीपजी नाईक यांचा आज वाढदिवसानिमित्त आम्ही हा प्रोग्राम आयोजित केलेला आहे. भाईंना वाढदिवस साजरा करणे आवडत नाही पण काही समाजोपयोगी काही कार्यक्रम त्यांना आवडतात आणि शिक्षणाला त्यांचं खूप महत्त्व आहे, शिक्षणाकडे त्यांचा खूप कल आहे. म्हणून आम्ही त्या निमित्ताने 10वी 12वी विद्यार्थ्यांचा 10वी 12वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त इथे साजरा केला आणि हा साजरा करण्यामागे वैशालीताई पाटील आणि हर्षली कोटकर यांचा यामागे पूर्णपणे सहभाग आहे. ब्युरो रिपोर्ट द मेट्रो.